मणिपूर येथील महिला अत्याचार प्रकरणी कडामध्ये संता सामाजिक विकास संस्था संविधान लोक चळवळ यासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता। मणिपूर मध्ये जी घटना घडलेली आहे आज मला वाटतं सर्व देश ते जाणतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल अथवा न्यूजपेपर असेल किंवा लोकांच्या बोलण्यातून असेल, त्या घटनेचा किंवा राजस्थान मध्ये घडलेली घटना असेल, मध्य प्रदेशातील असेल, त्या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी हा मूक मोर्चा काढलेला आहे। इथं पक्ष किंवा कुठली संघटना हा विषय नाही आहे, इथं स्त्रियांवर झालेला जो अत्याचार आहे त्या अत्याचाराला जर स्त्री म्हणून आम्ही बोलू शकत नसेल तर आमच्यासाठी कुणीच उभं राहणार नाही। द्रौपदी ज्यावेळेला अडचणीत होती त्यावेळेला तिच्यासाठी कृष्ण धावून आला, आज आमच्यासाठी कृष्ण धावून येईल ही जर आम्ही अपेक्षा करत बसलो तर आमच्यासारख्या मूर्ख आम्हीच ठरेल। त्यामुळं आम्ही आमच्यासाठी शस्त्र उचलून चालायला निघालेलो आहोत। आम्ही जिथं आम्हाला जमेल तिथं आम्ही आमच्या भावना व्यक्त करू, समाजाला त्या जाणीवेतून म्हणजे आमच्यावर अत्याचार होत आहेत ती जाणीव करून द्यायचा प्रयत्न करतोय ह्या मूक मोर्चाच्या माध्यमातून। यात कराडातील अनेक संघटना सामील आहेत, खरं तर कराडातील सर्व नागरिकांना आव्हान होतं त्या पद्धतीनं अनेक लोक सामील झालेले आहेत। इथून आम्ही दत्त चौकापर्यंत हा मूक मोर्चा आहे, हा फक्त निषेध आहे। आम्ही स्त्री आहोत, आज आपला समाज कुठल्या दिशेनं निघालेला आहे, राजकारण कुठल्या दिशेनं निघालेलं आहे, समाजात काहीही होऊ देत कसंही होऊ देत त्याचा निषेध करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला स्त्री का लागते? तुम्हाला राग व्यक्त करायचं आहे स्त्री, तुम्हाला राजकारण करायचं आहे स्त्री, तुम्हाला कुणावर तरी काही बोलायचं आहे तर स्त्री, प्रत्येक वेळेला स्त्री का लागते? ह्या देशात तुम्ही स्त्रीला एकीकडे देवी म्हणता आणि एकीकडे तिचीच नग्न धिंड काढता, तुम्हाला लाजा नाहीत वाटत? एक स्त्री म्हणून ही घटना ज्या दिवशी कळाली त्या दिवशी डोळे भरून आले आणि त्या भगिनी आहेत। जोपर्यंत आज स्त्रियांची सुद्धा मानसिकता काय आहे हे इथं नाही घडलेलं, तिकडे घडले, तिच्या बाबतीत घडले, माझ्यावर येईल तेव्हा बघू, मी सुरक्षित वातावरणात आहे, मला गरज नाही आहे कशाची, ही जी भावना हे स्त्रीनं पहिल्यांदा बदलणं गरजेचं आहे। माझ्यावर येण्याची वाट बघायची गरज नाही, माझ्याच एका बहिणीच्या बाबतीत हे घडलंय त्यासाठी मी आज उभा राहते। KMS News स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।